जायकवाडी धरणाचं पाणी जे आहे गोदावरी पात्रात सोडण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यासाठी ही ऐतिहासिक बाब आहे कारण सलग तिसऱ्या वर्षी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आलं आहे माझ्यासोबत सर काय सांगाल जायकवाडीचं पाणी जे जा आहे ते सोडण्यात आलं आहे दुष्काळी मराठवाड्यासाठी हे खूप आनंदी बाब आहे नक्कीच जायकवाडीसाठी मराठवाड्यासाठी जायकवाडी धरण हे पर्वणी आहे आनंदाची गोष्ट आहे की ते धरण पूर्णतः जवळजवळ आता पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरलेलं आहे त्याच्यामुळं आणि येणाऱ्या पाण्याचा विचार करून जवळजवळ सव्वा लाख क्युसेक पाणी धरणामध्ये येत आहे या सगळ्यांचा विचार करून आज आम्ही मुख्य अभियंता आमच्या अधीक्षक अभियंता यांच्या यांच्याशी विचारांमुळे करून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही बघत आहात की धरणाच्या अठरा गेट्स आपण ऑपरेट केलेले आहेत त्याच्या माध्यमातून दहा हजार क्युसेक पाणी आपण खाली नदीमध्ये सोडतो आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की काठावर जे लोक आहेत त्यांनी हा जो पाण्याचे लेवल आता वाढत जाणार आहे त्याचा विचार करून नदीकाठी आपला व्यवसाय असेल तर या सगळ्या बाबतीत आपण सुरक्षित स्थळी गेलं पाहिजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वैजापूर गंगापूरमध्ये पण काल परिस्थिती जी आहे तर पाणी सोडण्यात आलं काही ठिकाणी तलाव फुटल्याची बातम्या आहेत एकूणतरी जिल्ह्याची काय सगळी परिस्थिती आहे आपण जे म्हणत आहे की काल मी तुम्हाला सांगितलं सप्टेंबरमध्ये पाऊस हा एकशे ऐंशी ते दोनशे टक्क्यापर्यंत गेला त्या महिन्यातले सरासरी त्याच्यामुळं एवढ्या कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं धरणामध्ये अचानक पाण्याचा विसर म्हणजे विसर्ग येवा झाला इन्फ्लो झाला त्याच्यामुळं काही ठिकाणी काही छोट्या मोठ्या तलावांना हानी मध्ये आपण बघितलं की कन्नडमध्ये एक धरण फुटलं नागदच्या जवळचं त्याच्यामुळं परंतु अशा सगळ्या गोष्टीवर जिल्हा प्रशासन म्हणून आमचं लक्ष आहे आणि जिथं कुठं अशी गोष्ट लक्षात येते तेव्हा नागरिकांनीसुद्धा आमच्या कंट्रोल रूमला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना द्याव्यात जेणेकरून नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवणं असेल त्यांच्या प्रॉपर्टीचं सुरक्षा करणे याच्यामध्ये प्रशासनाला मदत होईल प्रश्न सर जायकवाडीचं जे पाणी आहे ते तिकडं एक लाख क्युसेसच्या वरती विसर्ग सुरू आहे तर भविष्यात म्हणजे पाणी जर वाढलं तर हे जे आहे हे वाढू शकतं का पाणी मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही धरणामधून पाणी सोडताना पाणी किती येत आहे म्हणजे येवा किती आहे इन्फ्लक्स किती आहे आणि खाली किती सोडायचं असं गणित असतं आणि या दोन्हीचा ताळमेळ घालताना धरण पूर्ण खाली होणार नाही धरणाची लेवल मेंटेन राहील आणि आम्ही साधारणतः पंधरा ऑक्टोबरपर्यंत धरणही पूर्ण भरून अशा प्रकारे नियोजन असते आणि या याप्रमाणे प्रशासनाचं काम चालू आहे जायकवाडी धरणाची क्षमता आणि वरचं विसर्ग पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी म्हणाले औरंगाबादहून मोहसून शेख मॅक्स महाराष्ट्र